अरे जरा ही रिपोर्टिंग करतोय ऑनलाईन. अहो तर तुम्ही ही कशाला आणली हो, ही पेस्ट कशाला आणली? का बरं काय झालं? अहो आता माझे उपवास सुरू होणार गणपतीची. आम्ही त्याला पेस्टमुळे काय होतं? अहो मला आता दंतमंजनी किंवा लिंबाच्या काडीने वगैरे दात घासावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये मीठ वगैरे असतं ना, त्याच्यामुळे मला ते चालणार नाही उपवासाला. आणि तू कधीपासून उपवास धरायला लागेल? काय काय लग्नाच्या आधीपासूनच उपवास धरतो. बर मग काय करायचं आता? आता काय करायचं ती जाऊन द्या आणि हे बघा, तुम्ही एक उपवासासाठी मस्त माझं नियोजन बनवले. बघा काय काय आणलंय, बघा काजू 5 किलो, बदाम 5 किलो, त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू, फावडीचे लाडू. आणि ते काय फळं तर करायची विसरून गेले मी. काय म्हणलं, फळं तर कसं आधी जर आणून ठेवली तर खराब होतील ना, तर फळं तुम्ही माझ्यासाठी रोज नाही का फ्रेश फळं घेऊन येत जा. 5 प्रकारची फळं रोज आली तरी भरपूर झाली. एवढं तुला एक पेन लागणार आहे का? काय घरातच सांगितलंय थोडं थोडं खाऊन माझा उपवास असतो मी धरणार आहे, नाही तर पगत ना कनी मला अशक्तपणा वगैरे नको नाही. मग तुम्ही बघा ही लिस्ट आणि व्यवस्थित सगळं सामान घेऊन आमच्या बायकांचं कसं असतं, उपवास करतो आणि हे करतो. आता नंतर गणपतीनंतर नवरात्र सुरू होईल, मग त्यावेळेस पण उपवास असेल, त्यावेळेस पण दांड्या वगैरे खेळायला की मला खूप म्हणजे खूप छान वाटतं. बाबा नसून घटून जायला. अरे सगळं खरं आहे, पण नुसतं तू काजून बदामवर राहणार आहे का तू उपवास? खाली आहे ना, बघा ना तुम्ही किती, बघा ना सगळं लिहिलेलं आहे ना खाली किती प्रकार आहेत. बरं ठीक आहे चालन, आता निदान गणपतीला एवढं तरी सांग, जेवढ्या अपेक्षेने मी उपवास धरते तेवढीच बुद्धी ने मला दिवाळीला काम करायला घर आवरायला वगैरे बुद्धी दे म्हणून. तुम्हाला काय म्हणायचं, मी घर वगैरे आवरत नाही, काम करत नाही, ते म्हणायचं काय तुम्हाला? काय म्हणायचं आहे काय? तुम्ही एक दिवस उपवास धरून मी दररोज उपवास धरतो, दुपारी जेवतो मी फार 2 वाजता. मग अर्धा उपवास तर झालाच तो, तू सकाळीच नाश्ता करते 3 वेळा. बायकांचा उपवास धरू शकत नाही. बर ठीक आहे, मी जातो दुकानात सामान आणायला, मला आहे ना तोपर्यंत एक फर्स्ट क्लास चहा आणून दे. काय करू राहिले? काही नाही, आता थोडेसे काजू खाल्ले, शेंगदाण्याचे लाडू खाल्ले, खोबऱ्याचे लाडू खाल्लाय, पण ना भूकच लागली म्हणजे त्याला थोडंफार उपवास थोडा तरी खाऊया. काय ना मला बर, मला दे ना थोडस. कशाला? तुम्ही जेवण केलंय ना? अरे हा पण मग मला खाऊ दे ना. मग कसं काय एवढंच घ्या, ते उपवास ज्याला असेल त्यांनी खाल्लं पाहिजे. तुम्ही जेवण केलंय ना? अरे जेवण जरी केलं पण तुम्ही काय बाहेरून काही पण पिझ्झा बिझ्झा काही पण खाऊन येऊ शकताय. मी काय खाऊ, किती सगळं खाल्लं तरी माझं अजून पोट भरलं. अरे आता तर 3 प्लेट काजू बदामचं हलवा खाल्ला तू, आणि आता परत चोरी खाल्ले. बाहेर नाश्ता करून आले तरी 2 चपात्या खाल्ल्या, गेल्यावर परत नाश्ता करतात. चिवडा खाऊन झाला का घर जरा आवरून घे एकदा. लई हे झालंय, माझे मित्र येणार आहे तिथं चहा घ्यायला. कशाला? उद्या येऊ नका. ठीक आहे आवरून घे, आराम करायचा. आम्हाला आहे ना सुट्टीमध्ये बाहेर जायचंय फिरायला, त्याचं नियोजन करायचंय, ते मग येणार आहे. काय म्हटलं तुम्ही? आम्हाला बाहेर जायचंय फिरायला, मीटिंग आहे आमची कंपनीची. कसली मीटिंग? अरे कंपनीची मीटिंग असते अशी दर 2 महिन्याला 3 महिन्याला क्वार्टरली मीटिंग असते. तुम्हाला सांगते मीटिंग काय आहे काय काय अजिबात कुठं जायचं? अरे नाही खरं खरं मीटिंग मला घरी ठेवायची, एकटीला काम करायला. अरे नाही रे मीटिंग असते.